सकल मराठा समाजाचा मराठी क्रांती मोर्चा जिल्ह्याभरातील हजारो मराठा बांधव झालेत मोर्चात सहभागी। मनोज जरांगेंची कन्या व बहिणी झाल्यात मोर्चात सहभागी। पोलिसांनी ठेवला चोख बंदोबस्त। जालना जिल्ह्यातील अंतरवाडी सराटी येथे आंदोलनकर्त्या मराठा समाज बांधवांवर करण्यात आलेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज 13 सप्टेंबरला बुलढाणा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चामध्ये जालना येथे उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची कन्या कुमारी पल्लवी तसेच भगिनी भारती कटारे तसेच जिल्ह्याभरातील हजारो महिला पुरुष मराठा बांधव सहभागी झाले होते। जिजामाता प्रेक्षागार मैदानापासून मोर्चाला सुरुवात होऊन प्रचंड घोषणाबाजीनंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर मोर्चातील सहभागी युवतींनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले। त्यानंतर जयस्तंभ चौकात मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले। या सभेमध्ये कुमारी पल्लवी जरांगे पाटील यांच्यासह इतर युवतींनी अतिशय आक्रमकपणे व पोट तिडकीने उपस्थितांसमोर आपले विचार मांडून आरक्षणाची मागणी केली। सभेची सांगता माझी जाऊंच्या वंदनेने करण्यात आली। या मोर्चाच्या आयोजनासाठी सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी तसेच कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली, तर मोर्चामध्ये कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने अतिशय चोख असा बंदोबस्त ठेवला होता। लाठीचार्ज आम्ही त्याचा विरोध तीव्र जाहीर निषेध वर्तवण्यासाठी इथे आम्ही समाजाच्या वतीने आलो आहोत। ही आमची दुसरी मागणी आणि पहिली सर्वात महत्वाची मागणी म्हणजे मराठा आरक्षण, जे की आमच्या हक्काचं आहे आणि आम्हाला मिळवायचं आहे, आणि पूर्ण संविधानिक पद्धतीने आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण मिळावं अशी आमची इच्छा आहे। म्हणून आम्ही निवेदन सादर करण्यासाठी आणि हे आरक्षण आम्हाला शाश्वत आणि न्यायालयात आणि नेहमी टिकणार असं आम्हाला आरक्षण। तुम्हा सर्वांना माझा मानाचा जय शिवराय। अरे हा मराठा समाज स्वतःच्या हक्कासाठी आज रस्त्यावरती उतरलाय का? आरक्षण नाही, अरे आम्ही काय पाप केलंय हो, तुम्ही आम्हालाच आरक्षण देत नाही। आज 15 वर्ष झालं ओबीसी समाजाला आरक्षण आहे, मग आमच्या समाजानं काय पाप केलं म्हणून तुम्ही आम्हालाच आरक्षण देत नाही? आज माझा बाप त्या अंतरवाली सराटी येथे उपोषणासाठी बसलो, 16 दिवस झाले उपाशी, तो उपाशी तिथे का? आरक्षण नाही। आम्ही मराठा जन्म घेतला, आम्ही काही पाप केलाय का गुन्हा केलाय? तर आम्ही मराठा जन्म घेतलाय ना, तर त्याचा आम्हाला अभिमान आहे, कारण आम्ही कुणबी मराठा आहे। आम्ही मराठा, आम्ही कुणबी मराठा। अरे माझा बाप फक्त 4 लेकराचा बाप नाही, त्याच्या आधी तो या सगळ्या समाजाचा बाप आहे, आणि याच लेकरांसाठी तो आज अंतरवाली सराटी येते उपोषणासाठी। आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे, तो आमचा हक्क आहे। अरे आंदोलन शांततेत चालू असताना तुम्ही तिथे येऊन लाठीचार्ज करता का? तुम्हाला आरक्षण उठवायचं? जमणार नाही ते आरक्षण, ते आंदोलन उठणार नाही। आमचा मराठा सहजासहजी पेटत नाही, आणि पेटला तर तो भिजत नाही। अरे तुम्ही समजता कोण आमच्या मराठ्यांना? वाघाची जात आहे आणि वाघा सारखीच आहे, फाडून काढू एकाला। आमच्या मराठ्यांच्या नादाला, आमच्या मराठ्यांच्या नादी लागायचं काम नाही, कारण आम्ही मराठा आहे। अरे आम्ही मराठा साधे नाही तो, आम्ही साधे शेतकरी कुणबी मराठा। तुम्ही सगळ्याला आरक्षण दिलं, मग आम्ही काय पाप केलं? तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाही। शांततेत सुरू असलेलं आंदोलन तुम्ही येऊन लाठीचार्ज करता। तुम्ही छोट छोटाले लेकर बघत नाही, तुम्ही माता मावल्या बघत नाही, तुम्ही येतात आणि लाठीचार्ज करता का? लाठीचार्ज करता? आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय ना, आम्ही फक्त आमच्या हक्कासाठी लढतोय। आम्ही कुठल्या समाजाच्या विरोधात नाही, आम्ही फक्त आमचा हक्क मागतोय, आम्ही फक्त आमचा हक्क मागतोय, आणि आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे। बोला, एक मा